कोरोना महामारी का संक्रमण ना हो इसलिए पूरे देश में लॉकडाउन किया गया है। इस दौरान लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ा है, साथ ही इसका असर स्पर्धा परीक्षा की पढ़ाई करने वाले छात्रों पर भी दिखाई दिया है। बाहर गांव से पढ़ाई करने शहर में छात्र आते हैं, इन्हें भी काफ़ी दिक्कतें हुई है, जिसके ओर से मई महीने से सितंबर महीने का विद्या वेतन बार्टी की ओर से नहीं दिया गया है, जो जल्द से जल्द देने की मांग की गई है। अन्यथा आंदोलन का इशारा भीम आर्मी द्वारा दिया गया है। कोरोना महामारी के चलते लॉकडाउन किया गया, जिस कारण सभी व्यवसाय प्रतिष्ठान व्यापार बंद किए गए थे, जिससे स्कूल महाविद्यालय भी अछूते नहीं रहे। मार्च माह से स्कूल महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद थे। स्पर्धा परीक्षा की तैयारी के लिए बाहर गाँव से छात्र पढ़ने शहर में आते हैं, किराए से रहते हैं, ऐसे में उन्हें भी काफी दिक्कतों का सामना करना पड़ा है। बाल्टी संस्था की ओर से ऐसे छात्रों की विद्या वेतन नहीं दी गई है, जो जल्द से जल्द देने की मांग भीम आर्मी ने की है, अन्यथा आंदोलन का इशारा भी इस समय दिया गया। जय भीम, मी नीलम खानेक्रम बोलतो। आता आम्ही इथे सगळे विद्यार्थी जमलो आहोत, जे की नागपूर केंद्र आहे बाल्टी। तो बाल्टी एमपीएससी यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्ही आता या कोरोनाच्या सद्यस्थिती पाहता तुम्हाला ऑनलाईन क्लासेस प्रोव्हाइड केलं जात आहे, आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की तुम्हाला ऑनलाईन क्लासेस बरोबरच तुम्हाला 9000 मंथली तुम्हाला स्टायफंड पण मिळणार आहे। पण ते आमचे बाल्टीचे जे प्रशिक्षण म्हणजे जे प्रज्ञा प्रबोधिनी आहेत चॅरिटेबल ट्रस्ट, त्यांनी आम्हाला त्या शब्द जे दिलं होतं त्यांनी ते पार पाडलं नाही आहे, आणि सध्या ते आम्हाला सपोर्टही करत नाही आहे या विषयावर। म्हणजे आम्ही हे विद्यार्थी जेव्हा मॅक्सिमम विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आहेत, जे की त्यांना नेट प्रॉब्लेम असतो, ऑनलाईन क्लासेस त्यांनी केला आहे, 100-200 विद्यार्थ्यांमधून फक्त 15-20 विद्यार्थी असतात, आणि त्याचे कारणही असे आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, जे की सरकार याची दखल घेत नाही आहे, आमची जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे तेही दखल घेत नाही आहे। आता नुसतेच सर आले आहेत, सर येऊन गेले संचालक बाटीचे, त्यांनी त्या मुद्द्यावर नकारात्मक भूमिका दाखवली आहे। म्हणजे आम्ही या विद्यार्थी काय करायचं, तो आमच्यासोबत समोर प्रश्न निर्माण झाला आहे, आणि पुढे म्हणजे जे तुम्ही आमच्याकडे एक भावी अधिकारी म्हणून पाहत आहे, तर मग ते आम्ही आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला की आम्ही या स्थितीमध्ये काय करायचं, काय करायचं या स्थितीमध्ये। आता तुमची मांग काय बसंग, तुमची मांग काय? आमची मागणी हेच आहे सर, की म्हणजे एक तर तुम्ही आम्हाला म्हटलं होतं की ऑनलाईन क्लासेस प्रोव्हाइड करत आहो बा, तर तुम्ही करत आहे ठीक आहे, पण तुम्ही त्याच्यासोबत हाही शब्द दिलं होतं की तुम्ही 9000 स्टायफंड तुम्हाला मिळणार, तर तो आम्हाला का बरं मिळत नाही? आर्थिक परिस्थिती आहे ठीक आहे, शासनाची परिस्थिती बरोबर नाही आहे, आणि आर्थिकदृष्ट्या खूप आपली जी राजकारण आहे प्रत्येक सारखीला दिला आहे, सगळ्यांना देतात, मग आमच्यासाठी काय? म्हणजे इथे कुठेतरी हा मुद्दा निर्माण होत आहे ना, की म्हणजे आम्ही अनुसूचित जाती जमातीचे लोक आहोत म्हणून तुम्ही आमच्यासोबत असं करत आहे, कुठेतरी भेदभाव प्रश्न निर्माण होत आहे की नाही? ते प्रत्येकांसमोर निर्माण होते, म्हणजे तुम्ही नेहमी आम्हाला असे वेगळ्या गटात का निर्माण, म्हणजे भूमिका दाखवायचा प्रयत्न का करता, की म्हणजे आम्ही वेगळे आहोत का? म्हणजे तुमच्यापासून सुरुवात होते ना, मग जर का आम्ही आंदोलन केलं तर त्याला जबाबदार सरकार राहणार आहे, आमचे ट्रस्ट राहणार आहे, आणि पार्टी संस्थान राहणार आहे। तुमच्या आंदोलनाची रूपरेखा सांगू द्या, की तुमच्या मागण्या। भीम आर्मी नागपूर जिल्ह्यातर्फे आज आम्ही धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था पुणे यांना आम्ही आज भीम आर्मीतर्फे निवेदन देण्याकरता आलेलो आहे। विषय असा की मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता अनुसूचित जातीकरिता बार्टी ही संस्था प्रायोजित संस्थेद्वारे MPSC परीक्षा स्पर्धाकरिता त्यांना प्रशिक्षण देण्याकरिता बार्टीनी 200 विद्यार्थ्यांची नागपूरमध्ये निवड केलेली होती, आणि त्या अनुषंगाने दरमहा त्यांना 9000 रुपये प्रशिक्षणाचं वेतन म्हणून घोषित केलेले होते। तरी त्यांना मागील 6 महिन्यापासून कुठलंही प्रशिक्षणार्थ वेतन मिळालेलं नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जी बार्टी संस्था आहे ते सारथी या नावानी मराठ्यांकरता आहे, तर त्यांना त्यांचं मासिक वेतन त्या विद्यार्थ्यांकडे मिळालेलं आहे, आणि या महाराष्ट्र आणि राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी आमच्या अनुसूचित जातीकरिता जे दुहेरी धोरण अवलंबलेलं आहे, आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा जो डाव आहे, तर ही या सरकारचा सुद्धा आम्ही विरोध करून
ही पण मनुवादी सरकारच्या धोरणावर आपलं पाऊल टाकत आहे म्हणून आमचा या सरकारवरही आमचा विश्वास राहिलेला नाही आहे। तरी आम्ही लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा प्रश्न आणि विद्यार्थी हे देश घडवतात आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून हे फार मोठं कृत्य मनुवादी सरकार करत आहे। या केंद्र सरकारच्या पंतप्रधानाला 850 कोटीचं विमान घेण्याकरता त्याच्याजवळ फंड आहे पण विद्यार्थ्यांच्या भविष्य घडविण्याकरता हे यांच्याजवळ कुठलाही निधी नाही आहे। तर भविष्यामध्ये यांनीसुद्धा MPSC च्या परीक्षा पुढे ढकललेला आहे फक्त रिझर्वेशन आणि बाकी त्यांची राजनीतिक कटकारस्थान याच्या माध्यमातून यांनी आमच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर एक घात केलेला आहे। याकरता आम्ही पुढे आज आम्ही निवेदन दिलं आणि जर असं जर झालं तर आम्ही विद्यार्थी आणि भीम आर्मी पूर्ण संघटना आणि इतर संघटना मिळून आम्ही इथे उपोषणाला बसणार आहो हे सरकारने लक्षात ठेवावं। जय भीम जय भारत। माझं नाव प्रदीप शालिक्राम सोमकुवर, मी बार्टी MPSC स्टुडंट नागपूरचा विद्यार्थी आहे आणि आमचं प्रशिक्षण कालावधी 1 जानेवारीपासून इथे सुरू झाला। सुरुवातीला आम्ही नागपूरमध्ये राहत असताना 4 महिन्याचं विद्यावेतन आम्हाला मिळालं, त्यानंतर मग लॉकडाऊन पिरियडमध्ये काही कालावधीकरता आम्ही गावाला गेलो, मग नंतर लगेच आमचा ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झाल्यामुळे आम्ही पुन्हा नागपूरला आलो। तर आता कंटिन्यू हे 10 महिन्याचं ट्रेनिंग आहे, आता 31 ऑक्टोबरला हे पूर्ण होत आहे, परंतु आमचे 6 महिन्याचं विद्यावेतन अजून मिळालेलं नाही आहे। तर नागपूरमधले जवळपास 200 विद्यार्थी 6 महिन्यापासून विद्यावेतनामुळे वंचित आहे आणि मॅक्झिमम मुलं 75% मुलं जे आहे ते आम्ही इथे शहरामध्ये राहतो आणि 6-6 महिन्यापासून आमचं जे भाडं थकलेलं आहे त्यामुळे घरमालक आम्हाला त्रास देत आहे, रूमला लॉक लावत आहे, आमचे पुस्तक पण आतमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे, ते म्हणतात की आधी तुम्ही घर भाडं द्या त्याच्यानंतर मग तुम्ही रूममध्ये या। तर जवळपास चंद्रपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यातले ज्या छोट्या मोठ्या तालुका आहे, छोटे मोठे गाव आहे, तिथले मॅक्झिमम विद्यार्थी या MPSC मोफत प्रशिक्षणाला उपस्थित राहतात। आता यांनी ऑनलाईन क्लासेस चालू केले आणि त्यांनी असं म्हटलं होतं आम्हाला की तुम्ही गावामध्ये जा आणि तिथेच राहून तुम्ही ऑनलाईन क्लासेस करा, परंतु मॅक्झिमम गावामध्ये कव्हरेज नसल्यामुळे ऑनलाईन क्लास होत नाही आणि ऑनलाईन क्लासचा असा प्रॉब्लेम आहे की मध्यातच बंद पडून जातो क्लास आणि प्रत्येकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाही आहे, म्हणजे इथे MPSC चं जे प्रशिक्षण घेणारे मॅक्झिमम विद्यार्थी आहे हे गरीब कुटुंबातील आहे, त्यामुळे त्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही आहे। म्हणजे समजा 200 विद्यार्थ्यापैकी जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्याकडेच अँड्रॉईड मोबाईल आहे, तर अँड्रॉईड मोबाईल नसल्यामुळे आम्ही ते ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकत नाही। तर आम्हाला नेहमी वारंवार आम्ही समाज कल्याण ऑफिस, माननीय नितीन राऊत साहेब ऊर्जामंत्री यांच्याकडे पण गेलो, परंतु सर्वांकडे आम्ही प्रश्न मांडला परंतु कोणीच आम्हाला याचं आम्हाला सोल्युशन दिलं नाही। त्यानंतर मग आम्ही बहुजन समाज पार्टीकडे गेलो, बहुजन समाज पार्टीवाल्यांनी सुद्धा 2-4 निवेदन दिलं, आमच्यासोबत आले, त्याच्यानंतरही काही नाही। मग आज आम्ही भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष शेंडे साहेब यांना भेटलो, तर आज ते आमच्याकरिता इथे उपस्थित झाले आणि त्यांनी पण आमची समस्या जे बार्टीचे महासंचालक आहे धम्मज्योती गजबिये यांच्यासमोर मांडली। आता जर आम्हाला समोर आमचं जर विद्यावेतन मिळालं नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसू आणि परमिशन नाही मिळालं उपोषणाला तरी आम्ही बसू आणि आज आम्ही दिवसभर इथे पुन्हा बसत आहोत। आम्हाला जोपर्यंत विद्यावेतन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही बार्टी नागपूरचे सर्व विद्यार्थी इथे आंदोलन करू, ते नाही झालं तर मग आम्ही कोर्टामध्ये जाऊ। जय करण्याच्या मार्गी हो, त्याचप्रमाणे या निदर्शने करून शासनाला आम्ही आमच्या मागण्या पोहोचू इच्छितो। आम्ही ग्रामीण भागातील होत करू गरीब विद्यार्थी आहे, बार्टीने परीक्षा घेतली, त्या परीक्षेच्या मार्फत आम्ही इथे आलो, आम्ही चांगल्या प्रकारे नंबर हासिल केले आणि त्यानंतर इथे राहूनच आम्ही अभ्यास करतो। MPSC द्वारे वारंवार जी परीक्षा आहे राज्यसेवा ती पोस्टपोन होत होती, MPSC ने सुद्धा आम्हाला निश्चित असा काही टाइम टेबल दिला नाही आणि बार्टीच्या ज्या संस्था आहे, जे संस्थाचालक आहे देवेंद्र मेश्राम, त्याचप्रमाणे इतर त्यांचे जे हितसंबंध जुळले आहेत, ह्या लोकांनी आम्हाला व्हॉट्सअपवर आमच्या ग्रुपवर यांनी आम्हाला सांगितले, आश्वासन दिले की तुमचे ऑनलाईन क्लास तुम्हाला 9,000 रुपये स्टायपंड देण्याच्या
उद्देशानेच आम्ही चालू करत आहोत, त्यामुळे तुम्हाला 9,000 रुपये मिळतीलच आणि म्हणूनच आम्ही नागपूरमध्ये राहूनच अभ्यास करतो. आता मी माझ्या घरी, मी एका रूममध्ये राहतो, माझ्या घरी 5 जण राहतात, मी त्या रूममध्ये अभ्यास कसा करू? माझ्या घरी लहान मुली आहे, त्याचप्रमाणे माझा लहान पुतणे आहे, त्याच्यामुळे मी तिथे कसा करू? आणि माझी आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे, तर अशा परिस्थितीत मला गावामध्ये अभ्यास करण्यासाठी अनुकूल असे वातावरण मिळत नाही आणि त्याच्यामुळे मी बार्टीचे ऑनलाईन क्लास नागपूरमध्येच करून इथेच अभ्यास करतो. त्याच्यामुळे बार्टीने आणि त्यानंतर बघा, इथे आम्हाला मागे 6 महिने झाले, आम्ही विद्यावेतनापासून वंचित आहे. घर मालक आम्हाला धमक्या देतो की तुमचं सामान आम्ही इथून फेकून देऊ. त्याचप्रमाणे जो मेसचा खर्च आहे तो आम्हाला आता झेपत नाही आहे, त्यामुळे आम्हाला उपाशी राहावं लागते. मी हाफ टिफिन लावला आहे कधी कधी, आता ते हाफ टिफिनचे सुद्धा पैसे देण्यासाठी माझ्याकडे म्हणजे आर्थिक कुवत नाही आहे. एका टाईमेला मला शिवभोजन थालीमध्ये जेवण करावं लागतं आणि रात्री मला उपाशी थोडंफार खाऊन ब्रेड खाऊन मला रात्री रात्र काढावी लागते. एवढी आर्थिक परिस्थिती आमची बिकट असताना बार्टी आमच्यावर अन्याय का करते हा प्रश्न मला बार्टीला, धनंजय मुंडे साहेब सामाजिक मंत्री आहे त्यांना विचारायचा आहे. धनंजय मुंडे साहेब सामाजिक मंत्री आहे, सामाजिक न्याय कसा ते दाखवू इच्छितात? एसटीच्या विद्यार्थ्यांवर ते अन्याय करत आहे आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे सुख सुविधापासून वंचित ठेवून ते काय दाखवू इच्छितात असं आम्हाला म्हणायचं आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन BCN न्यूज, नागपूर.